मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत प्राचीन भारताचे नकाशे. तर मित्रांनो, प्राचीन काळी आपल्या देशाचा नकाशा हा कसा होता आणि विस्तार आपल्या देशाचा कसा होता हे नकाशाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगणार आहे. त्याचबरोबर प्राचीन नाव कशा प्रकारची होती, राजधानी कोणती होती, कोणत्या राज्याचं कसं साम्राज्य होतं याबद्दलची माहिती सुद्धा नकाशाच्या माध्यमातून मी आपल्याला देणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा भूगोल यावर आधारित नकाशाच्या स्वरूपात सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ जवळपास 4 मी दिलेले आहेत, ते सुद्धा आपण मित्रांनो बघून घ्या, जेणेकरून आपला भूगोल हा संपूर्ण कव्हर होईल. तर मित्रांनो, इसवी सन 4th ते 6th शतकातील हा भारत आहे आणि आपण हा नकाशा बघू शकता. तर मित्रांनो, बघू शकता आपण, जेव्हा 4th ते 6th शतकामध्ये भारत हा कशा प्रकारे होता, इकडे सिंधू नदी होती, दिल्ली ज्याला आपण इंद्रप्रस्थ म्हणतो, यमुना नदी, कनौज गंगा नदी, वैशाली, पाटलीपुत्र, चंपा, त्यानंतर कामरूप इकडे होतं, इकडे तिबेट, नेपाळ होता, काशी, बोधगया, इंद्रलिप्ती, बुंदेलखंड, सांची, माळवा, त्यानंतर उजिनिया, भंडोच, नर्मदा नदी, तापी नदी, वाकाटक राजधानी होती, राज्याची महाराष्ट्राचा काही भाग आहे, गोदावरी नदी, कृष्णा नदी, पल्लव, कांची, चोळ, पांड्या, तर सोपारा, वल्लभी. जर मित्रांनो, ही जी आता जो वर्तमान नकाशा जो आहे आपला भारताचा तो असा आहे, तर हा जो नकाशा आहे याच्यामध्ये जम्मू आणि काश्मीर हे आपल्या देशामध्ये सध्या अस्तित्वात आहे. ही जी लाईन आहे ही आता सध्या वर्तमान स्थिती दाखवत आहे. अशा प्रकारचा आपला सध्याचा हा नकाशा आहे. तर मित्रांनो, जर हा वरचा भाग बघसाल आपण, हिंदू कुश पर्वत, त्यानंतर पुरुषपूर हा भाग पाकिस्तानमध्ये गेलेला आहे, सिंधू नदी ही पाकिस्तानमध्ये गेलेली आहे, तर कच्छ इकडे आपल्या राजस्थानमध्ये आहे. अशा प्रकारे ही स्थिती सध्याची आहे. अरबी समुद्र, बंगालचा खाड्या आणि बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबार भारतामध्ये आहे, श्रीलंका इकडे आहे. तर असा हा प्राचीन नकाशा आहे. वाकाटक राजधानी ही वाकाटक राज्याची होती, महाराष्ट्रामध्ये आहे, वाशिम येथे. तर तापी नदी, नर्मदा, भंडोच, कच्छ हा एक प्राचीन नकाशा आपल्याला दाखवत आहे. यानंतर मौर्यकालीन भारत कसा होता, अशोकाचे शिलालेख, अशोकाचे स्तंभलेख आपण बघू शकता, अशोकाचे साम्राज्य सुद्धा इथे होतं. तर मित्रांनो, यामध्ये जे दाखवलेलं आहे हे गुप्ताचे साम्राज्य आहे. हे जे दाखवलेलं आहे हे गुप्ताचं साम्राज्य आहे. आधुनिक शहर या पॉईंटनं दाखवलेले आहेत, हे आधुनिक शहर आहे दिल्ली. आता आपण मौर्यकालीन भारत बघूया. अशोकाचे शिलालेख, जर जे आपल्याला हे दिसत आहे ट्रायंगलमध्ये, ते अशोकाचे शिलालेख आहेत आणि अशोकाचे स्तंभलेख हे याच्यामध्ये आहेत. तर कालसी इथे शिलालेख आहे, मिरज इथे स्तंभलेख, तोत्रा, दिल्ली. तर हे बघा, नेपाळमध्ये सुद्धा यांची राज्य होतं, साम्राज्य होतं. त्यानंतर इकडे सिंधू नदी, हिंदू कुशल पर्वत इकडे सुद्धा होतं, मनसेरा, शहाबाजगडी, तक्षशिला इकडे सुद्धा यांचं राज्य होतं, सौराष्ट्र वगैरे सर्वच मौर्यकालीन भारत अशोकाचं साम्राज्य हे खूप मोठं होतं. तर आंध्र कलिंग हे आंध्र प्रदेश, आंध्र कलिंग, रूपनाथ, सांची, मथुरा, तर याच्यावरून आपल्या लक्षात येईल की अशोकाचं साम्राज्य आणि त्यांचे शिलालेख आणि स्तंभलेख हे संपूर्ण देशभर होते. आणि या ज्या लाईनमध्ये दाखवलेला आहे हा आपला सध्याचा वर्तमान भारत आहे. अशी स्थिती आहे ही अशोककालीन. त्यानंतरचा नकाशा आपण बघू शकता, भारत आणि आशिया. तर भारत आणि आशियाचा हा नकाशा आहे. इजिप्त, अरबस्तान, इराण, अफगाणिस्तान, भारत. तर भारतचा नकाशा आपण बघू शकता हा असा आहे. त्या काळचा म्यानमार, तिबेट, बंगालचा उपसागर,
तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारचा हा भारताचा नकाशा जुना आहे. भारत आणि आशिया व्यापारी मार्ग जो होता तो हे व्यापारी मार्ग होता. हे जे दाखवलेले आहे ते हे सर्व व्यापारी मार्ग आहेत. अशा प्रकारे समुद्र मार्गाने व्यापार व्हायचा आणि असा सुद्धा व्यापार व्हायचा. नंतर 16 महाजनपदे इसवी सन पूर्व 6वे शतक चेदी, मत्स्य, काशी, अवंती, दिल्ली, मत्स्य, शूरसेन, पांचाल, कोसल, मल्ल, उर्जी, अंग हे 16 महाजनपदे इसवी सन पूर्व 6वे शतक त्यामधील हा नकाशा आहे. गांधार, कंबोज, कुरुक्षेत्र, पंचाल, अश्मक, मगंद, अंग, रुजी, तर आपल्या सर्वांकरता सामान्य ज्ञान यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचा हा नकाशा आहे. इसवी सन पूर्व पहिल्या ते इसवी सन पूर्व 8व्या शतकातील दक्षिण भारत बघा आपण. चालुक्य, वाकाटक, पल्लव, पांड्य, चोळ, रिसय, तापी नदी इथे आहे. दक्षिण भारत आहे या याच्यामध्ये दाखवलेल्या ह्या सर्व लेण्या आहेत आणि ही मंदिरं आहेत. भांजे, कार्ले ही लेणी आहे. जुन्नर, नाणेघाट, कान्हेरी, वेरूळ, पैठण, नाशिक, अजिंठा या लेण्या इथे दाखवलेल्या आहेत. सातवाहन, तापी नदी, नर्मदा नदी ही महाराष्ट्रातील नद्या आहेत. त्यानंतर महाभारतकालीन प्राचीन हा नकाशा आहे. एकोणीसशे 15 सालचा हा एक नकाशा आहे भारताचा आपण बघू शकता. बॉम्बे राजपुताना असं नाव होतं. सेंट्रल इंडिया, नेपाळ इकडं आहे, अफगाणिस्तान, बलुचिस्तान आपण बघू शकता. ही सिंध नदी आहे. काश्मीर, पंजाब, बर्मा जेव्हा आपण म्हणतो त्याला, मद्रास, बॉम्बे इथे आहे. तर अशा प्रकारे हा सुद्धा जुना नकाशा आहे. 1907 सालचा नकाशा आपण बघू शकता भारताचा. राजपुताना, सेंट्रल इंडिया, हैदराबाद, बलुचिस्तान, पंजाब, काश्मीर, मुंबई आहे, बॉम्बे आहे इथे. बघू शकता बॉम्बे PRPS. तर मित्रांनो, हे होते सर्व प्राचीन नकाशे आणि आपल्या माहिती करता या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपल्या निदर्शनास आणत आहे. नक्कीच आपल्या सर्वांकरता ही महत्त्वाची माहिती असेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. नक्कीच याचा लाभ आपण घ्यायचा आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत सुद्धा ही माहिती आपण शेअर करायची आहे. धन्यवाद.